जातीभेद मुक्त विकसित भारत अभियान व प्रेरणाभूमी प्रकाशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर गौतम बेंगाळे लिखित राष्ट्रप्रेमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच डॉक्टर गौतम बेंगाळे व प्रशांत साठे लिखित दलित महिला उद्योजक या पुस्तकाच्या इंग्रजी व हिंदी आवृत्तीचे प्रकाशन समारंभ नुकतेच पुणे येथे संपन्न झालाय. पुस्तकाच्या प्रकाशन समारंभासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरू एन एस उमराणी प्रमुख म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी हैदराबादच्या विज्ञान भारती अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर जयंत कुलकर्णी हे वक्ते म्हणून उपस्थित होते. तेव्हा कालारामाचा सत्याग्रह होतो तेव्हा महिलांची तुकडी बाबासाहेबांच्या प्रेरणेने पुढे येते. 1942 ला जेव्हा शेड्यूल कास्ट फेडरेशनची रचना होते तेव्हा त्याची घोषणा करण्यासाठी नागपूरला पहिल्यांदा अखिल भारतीय स्तरावरती दलित महिलांची परिषद भरवली जाते. जवळपास 20-30 हजार महिला त्या संमेलनाला येतात आणि तिथं बाबासाहेब केवळ एका जातीपुरत्या महिलांची मागण्यांची मांडणी न करता त्या ठिकाणी जयश्रीबाई कांबळे असतील, त्या ठिकाणी लतिका गजभिये असतील, या महिलांचं नेतृत्व बाबासाहेब चळवळीत तो उभं करतात आणि हिंदू कोड बिल जे समग्र भारतीय महिलांच्या कल्याणासाठी त्यांनी मानलं त्याची पायाभरणी त्या नागपूरच्या महिला परिषदेमध्ये ते करतात. पुढे हिंदू कोड दिला तर त्यांनी केवळ सगळ्या धर्मातल्या हिंदू असतील, जैन असतील, पारशी असतील या सगळ्या धर्मांमधल्या महिलांना समान व्यवस्थेचे अधिकार देणारा कायदा त्यांनी घडवून आणला. 42 ला मजूर मंत्री म्हणून जेव्हा ते व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात गेले तेव्हा त्यांनी गिरण गावात पाहिलेल्या महिला त्यांना दिसल्या की त्यांना बाळणपणाची रजा नाही, मुलाला पाजायचं तर गिरणीच्या गेट वरती यायला परवानगी नाही. त्यामुळं अशा प्रकारे महिलांना, कामगार महिलांना जे जे म्हणून अन्याय सहन करावे लागतात त्या सगळे अन्याय दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी 42 ला मजूर मंत्री म्हणून केला. उपेक्षित स्तरातल्या महिलांना, कष्ट करणाऱ्या महिलांना सन्मानाने उभं करण्यासाठी जे जे म्हणून करता येणं शक्य होतं ते लिखाणातून, प्रबोधनातून, प्रत्यक्ष कायद्यातून त्यांनी केलं. ही परंपरा सगळ्या राष्ट्रांमध्ये, ती थेल्स, सॉक्रेटिस, प्लेटो, ऑरिस्टॉटल अशी ज्या ग्रीस आणि रोमन साम्राज्यामध्ये येऊन युरोपामध्ये गेली, बाबासाहेबांचा आवडता भाष्यकार जो व्हॉल्टेअर आणि रुसो त्याचे त्यांनी वारंवार दाखले देतात, त्यांनी स्वातंत्र्य समता बंधुता ही युरोपाच्या आणि फ्रान्सच्या भूमीवरती आणली, ती चीनमध्ये आहे, ती भारतामध्ये आहे, अशा सगळ्या एका वैचारिक परंपरेच्या वळणावरती बाबासाहेब 1917 साली प्रवेश करतात आणि 1956 साली शेवटच्या श्वासापर्यंत हा सगळा तो लढा चालवतात. या लढ्याची मध्यवर्ती कल्पना असते की जाती पातीमुळं ज्या एका समाजाच्या गटाला प्रचंड अत्याचार सहन करावे लागतात, जनावरांपेक्षा देखील अन्याय सहन करावा लागतो, त्यांचं आयुष्य कसं सुधारलं पाहिजे, त्यांच्या राजकीय हक्काचं संरक्षण कसं झालं पाहिजे आणि त्यांना समाजामध्ये प्रतिष्ठा कशी मिळाली पाहिजे या एका ध्यासातनं जातीअंताची चळवळ जन्म घेते ती बाबासाहेबांच्या विचारविश्वामध्ये. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या उपायुक्त जयश्री सोनकवडे जाधव, औरंगाबादच्या सरस्वती भवन विज्ञान महाविद्यालयाच्या डॉक्टर क्षमा खोब्रागडे, पुस्तकाचे लेखक डॉक्टर गौतम बेंगाळे, डॉक्टर प्रशांत साठे, सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे अध्यासन प्रमुख प्राचार्य डॉक्टर सुनील भंडगे, सोलापूरच्या प्रेरणाभूमी प्रकाशनाच्या संचालिका अंजली धेंडे, साताऱ्याच्या कोरेगाव एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा सुनीता जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी लिहिलेल्या या 3 पुस्तकांना भरभरून प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यामध्ये राष्ट्रप्रेमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दलित वुमेन एंटरप्रेन्युअर्स आणि दलित महिला उद्यमी, एक पुस्तक मराठीतनं आणि एक इंग्रजी आणि एक हिंदी. मला खूप आनंद झाला. 3 भाषांमध्ये अतिशय महत्त्वाच्या विषयावर या 2 लेखकांनी लेखन केलं आहे. विशेषतः आजच्या तरुणांना, त्यांना दिशा देण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी ही 3 पुस्तकं अतिशय उपयुक्त आहेत. मुलगा असो किंवा मुलगी असो, त्यांनी यापुढील कालावधीमध्ये नोकरीच्या मागे फार न धावता छोटा का होईना स्वतःचा व्यवसाय सुरू करून धाडस दाखवून पुढे येण्याची आवश्यकता आहे. देश आपला खूप मोठा आहे,
आणि एवढ्या मोठ्या देशामध्ये तरुणांची संख्या मोठी आहे. प्रत्येकाला सरकारी नोकरी किंवा सुरक्षित नोकरी मिळणं आज दुरापास्त आहे. पण मला वाटतं या पुस्तकामधून प्रेरणा घेऊन वेगवेगळ्या समाज स्तरातील मुलं मुली पुढे येतील, उद्योग स्थापन करतील आणि इतरांना सुद्धा रोजगार निर्माण करून देतील. या प्रक्रियेमध्ये या तीन पुस्तकांना एक वेगळं महत्त्व आहे आणि हे सगळं करत असताना चारित्र्य महत्त्वाचं आहे. बाबासाहेबांनी अखेरपर्यंत चारित्र्य जपलं हेही महत्त्वाचं आहे. हा अत्यंत महत्त्वाचा संदेश या तीन पुस्तकाच्या माध्यमातून डॉक्टर साठे आणि डॉक्टर बेंगळे यांनी दिला आहे. तर कुठलीही दलित महिला याचा आवर्जून समाजाने विचार केला पाहिजे आणि अभ्यास केला पाहिजे की कुठलीही दलित महिला उद्योजक ही जातीच्या आधाराचा फायदा घेऊन उद्योजक बनलेली नाही, तर बुद्धीच्या आधाराचा फायदा घेऊन ती उद्योजक बनलेली आहे. म्हणजे आमच्या पुस्तकाचा गाभा जर काही असेल तर बुद्धी हेच भांडवल या सर्व महिला उद्योजकांचं आहे. यांनी कुठल्याही सरकारी योजनांचा फायदा घेतलेला नाही, यांना कुठलाही सरकारी लाभ मिळालेला नाही. आज महाराष्ट्रामधल्या विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामधल्या 100 महिला उद्योजकांचा अभ्यास केला, कुठलीही महिला ही आपल्या जातीच्या आधाराचा फायदा न घेता उत्तम पद्धतीने बुद्धीच्या आधारावर उद्योग व्यवसाय करू शकते हा महत्त्वाचा संदेश या पुस्तकामधनं आपण मांडलेला आहे. माझी सर्व विशेषतः विद्यार्थ्यांना विनंती अशी आहे की सध्याच्या या सगळ्या भडक वातावरणामध्ये, जातीयुक्त वातावरणामध्ये, जाती भेदमुक्त वातावरण बनवण्याचं ह्या महिला उद्योजकांनी जे काम केलेलं आहे त्याचा आदर्श या सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा आणि आपल्या बुद्धीच्या जोरावर आपण कर्तृत्व दाखवून आपण यशस्वी व्हावं हा जो संदेश या महिलांनी दाखवलेला आहे या महिलांचा आदर्श या सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा, सर्व समाजांनी घ्यावा अशी सर्वांना विनंती. डॉक्टर गौतम बेंगळे यांनी राष्ट्रप्रेमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक समता व सामाजिक न्यायासाठी विविध पैलूंचा उलगडा केलाय. राष्ट्रप्रेमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकाचं प्रकाशन या विद्यापीठाचे कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर उमराणी आणि डॉक्टर जयंत कुलकर्णी तसेच इतर उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत झालं. त्याचबरोबर दलित महिला उद्योजक या पुस्तकाचे हिंदी आणि इंग्रजी भाषांतर केलेली पुस्तकं याचंही प्रकाशन या ठिकाणी झालं. विशेष करून राष्ट्रप्रेमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकामध्ये आम्ही या देशातील जनतेला बाबासाहेब आंबेडकरांचे विविध पैलूंविषयीची माहिती या पुस्तकाच्या मार्फत देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आज जो देशाला प्रश्न प्रचंड प्रमाणात भेडसावतो आहे तो पर्यावरणाचा, ते पर्यावरण या देशातून कसं हटलं जाईल किंवा कसं कमी केलं जाईल या संदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच वेळेला स्वातंत्र्याच्या पूर्वीच जी भूमिका मांडली होती आणि मंत्री झाल्यानंतर जी भूमिका मांडली होती, त्याचबरोबर हिंदू कोल बिलाच्या मार्फत या देशातील सर्व जाती धर्मातील स्त्रियांना स्वतंत्रपणे जगता कसं येईल आणि स्वाभिमानाने राहता येईल या दृष्टीने बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका राष्ट्रप्रेमी या पुस्तकामध्ये आहे. अर्थनीतीच्या संदर्भामध्ये भूमिका मांडलेली आहे. असे 17 ते 18 पैलू घेऊन राष्ट्रप्रेमी बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि आज देशामध्ये जर विकास करायचा असेल तर पर्यावरण हे फक्त नैसर्गिक पर्यावरण नाही परंतु मानवी पर्यावरण देखील सांभाळलं पाहिजे. या दृष्टीने या देशातून जाती या हद्दपार केल्या पाहिजे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जाती निर्मूलन हे पुस्तक लिहिलं. त्याचा आधार घेऊन या देशातील जात हटवावी म्हणून जातीमुक्त भारत अभियान 1 मेला आम्ही सुरू केलेलं आहे. या अभियानाच्या मार्फत या देशामधली जात घालवण्यासाठी संपूर्ण देशभर या अभियानाच्या मार्फत विविध कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत. येत्या डिसेंबरमध्ये या देशातील डाव्या आणि उजव्या अशा प्रकारच्या दोन्ही विचारसरणींना एकत्र आणून आम्ही या राष्ट्रीय संमेलन आयोजित करणार आहोत की या संमेलनाच्या मार्फत देशभर आम्ही जातीमुक्तीचा संदेश देण्याचा प्रयत्न करणार आहोत.